आकाशवाणी मुंबई मी विजया सहजराव आणि मी नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहोत ठिळक बातम्या संपूर्ण पृथ्वी म्हणजे कुटुंब आहे या भावनेतून जगभरातली संसाधने जपली गेली पाहिजेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आग्रही प्रतिपादन नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावलं ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन अस्वच्छ दुर्गंधीयुक्त मच्छी मार्केट ही ओळख पुसून काढत मॉलसारखा मच्छी मार्केट उभारण्यात येणार असल्याची केंद्रीय मत्स्योद्योग मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची घोषणा मागणी आणि पुरवठ्यातल्या फरकामुळेच कौशल्य विकास आणि पर्यायाने नवनिर्मितीची आवश्यकता असल्याचं भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं प्रतिपादन आणि भारत ऑस्ट्रेलिया महिला हॉकी हो सामने आजपासून सत्तावीस मे पर्यंत ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेडच्या मेट स्टेडियमवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो दोन हजार तेवीसचं उद्घाटन केलं संग्रहालयाचे संवर्धन आणि संरक्षण ही या प्रदर्शनाची संकल्पना आहे प्रधानमंत्र्यांनी सत्तेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासाठी आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे स्थानिक आणि ग्रामीण भागात संग्रहालयं बांधण्यावर आमचा भर असल्याचंही त्यांनी सांगितलं भगवान बुद्धांच्या मूर्ती जगभरात सगळीकडे आढळतात याचा उल्लेख करून प्रधानमंत्री म्हणाले की भारताची परंपरा ही जागतिक एकात्मतेचा स्रोत आहे संपूर्ण पृथ्वी म्हणजे एक कुटुंब आहे या भावनेतून जगभरातली संसाधनं जपली गेली पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं संसाधनांची जपणूक करण्याच्या कामात संग्रहालयांनी सक्रिय सहभाग नोंदवायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली पुरातन कलावस्तूंची चोरी हा एक महत्वाचा मुद्दा असून भारतातल्या अनेक मूर्ती तस्करीतून देशाबाहेर गेल्याचं ते म्हणाले जगात भारताची प्रतिष्ठा वाढत असून काही देश या वस्तू आता भारताला परत करत असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या नऊ वर्षात अशा दोनशे चाळीस वस्तू भारतात परत आल्या असल्याचं ते म्हणाले संग्रहालये रोजगारही देतात तसंच ती जागतिक स्तरावर सांस्कृतिक आदान प्रदानांची माध्यम आहेत असंही ते म्हणाले संग्रहालय ही देशाची समृद्ध सभ्यता संस्कृती ऐतिहासिक घटना व्यक्तिमत्वे कल्पना यावर प्रकाश टाकण्याचं आणि त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतील असं ते म्हणाले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून या आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे अमेझॉन वेब सर्व्हिसेसनं भारतात वर्ष दोन हजार तीस पर्यंत बारा अब्ज सत्तर कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे या नियोजित गुंतवणुकीमुळे भारतातल्या डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अंदाजे एक लाख एकतीस हजार सातशे पूर्ण वेळ नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील क्लाउड प्लॅटफॉर्म ही स्टोरेज रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात दोनशेहून अधिक सेवा पुरवते भारतामध्ये येणाऱ्या या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे या क्षेत्राला मोठी उभारी मिळणार आहे मागच्याच महिन्यात सिस्को सिस्टीम या कंपनीनं त्यांच्या जागतिक पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी भारतात उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे राष्ट्रीय हरित लवाद तसंच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार गणेशोत्सवासह इतर उत्सवही पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरे व्हावेत यासंदर्भात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई तसंच कोकणातले मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक झाली उत्सवांच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमधले प्रदूषणकारी घटक कमी करणं किंवा इतर काही पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षते समिती स्थापन शिंदे केली करायची के घोषणा यांनी यावेळी या समितीत जलसंपदा ग्रामविकास पर्यावरण नगर विकास विधी आणि न्याय या विभागांचे प्रधान सचिव सदस्य म्हणून तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव हे समितीचे सदस्य सचिव म्हणून असतील यासोबतच काही जणांचा तांत्रिक तज्ज्ञ म्हणून या समितीत समावेश केला जाणार आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या मातीच्या मूर्तीकारांना सुलभपणे जागा उपलब्ध करून देण्याचे तसंच परवानग्यांसाठी एक खिडकी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही संबंधितांना दिले नव्या पिढीनं परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावलं ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मुंबईत आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मागणी आणि पुरवठा यामध्ये असलेल्या फरकांमुळेच कौशल्य विकासाची आवश्यकता अधिक असून त्यासोबतच नवनिर्मिती करणं आणि भविष्यासाठी तयार असणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी राज्य सरकार उत्तम काम करत आहे असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या कार्यक्रमात सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी कार्यपद्धतीमुळे कौशल्य विकास योजनेअंतर्गत शासन कौशल्य विकासाला आणि स्टार्टअप्सनं प्रोत्साहन देत आहे असंही ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत चंद्रपूर जिल्ह्यात त्रिसूत्री मोहीम राबवल्यानं नागरिकांना जीव गमवाव्या लागणाऱ्या रस्ते अपघातांचं प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत तीस टक्क्यांवर आणण्यात जिल्हा पोलिसांना यश मिळालं आहे अशी माहिती चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी दिली आहे वर्ष दोन हजार तेवीसमधल्या पहिल्या चार महिन्यात झालेल्या दोनशे एक्क्याऐंशी रस्ते अपघातांमध्ये एकशे नऊ नागरिकांना प्राण गमावावे लागले आहेत मात्र नागरिकांचं जीव गमावण्याचं हे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत तीस टक्के इतकं आहे यावेळी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी म्हणाले की पूर्ण जिल्हा पोलीस दलाला आम्ही यासाठी एक त्रिसूत्री तयार केली आणि त्यानुसार आम्ही ड्रंकन ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणे त्यानंतर सीट बेल्ट लावणे कार चालवत असताना आणि दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालणे याविषयी आम्ही विशेष मोहीम राबवित आहोत आणि ज्यांनी याच पालन केलं नाही त्याच्यावरती आम्ही कारवाई करत आहोत आणि याचा परिणाम म्हणून आम्हाला या वर्षी या चौथ्या महिन्यापर्यंत अपघातात तीस एकतीस टक्क्यांनी घट करण्यात रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस पार करत असल्यानं सर्वसामान्य जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे कालच वर्से इथं उष्माघातानं एका युवकाचं निधन झालं रोहा तालुक्यातला कमल चौहान हा चौतीस वर्षाचा युवक काल दुपारी वर्से गावातल्या बाजारात जात असताना त्याला चक्कर आली आणि तो कोसळून त्यातच त्याचं निधन झालं हा उष्माघाताचा बळी असल्याची चर्चा आहे अस्वच्छ दुर्गंधीयुक्त मच्छी मार्केट ही ओळख पुसून काढत देशात मॉल सारखे स्वच्छ सुंदर चकचकीत मच्छी मार्केट उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मत्स्योद्योग मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज करंजा इथं केली उरण तालुक्यातल्या के करंजा इथं आयोजित सागर परिक्रमा यात्रेच्या पाचव्या टप्प्याची सुरुवात करताना ते बोलत होते गुजरात इथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेचा पाचवा टप्पा आज करंजा इथं सुरू झाला रत्नागिरीत समारोप होत आहे देशाची अन्न सुरक्षा किनारपट्टीवर निवास करणाऱ्या मच्छीमारांची उपजीविका आणि सागर पर्यावरणाची सुरक्षा या मुद्द्यांवर ही यात्रा केंद्रित आहे आझादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागानं ही यात्रा सुरू केली आहे यावेळी बोलताना रुपाला म्हणाले फिशरीज सेक्टरचे महत्व लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विभागासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे यातून मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे हे प्रश्न समजावून घेण्यासाठीच ही परिक्रमा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत खासदार श्रीरंग बारणे आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणातून मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या आज साखर परिक्रमेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी दाभोळ इथल्या आर जी पी पी एल जेट्टीला भेट दिली त्यांनी यानंतर वेल्दोरच्या राधाकृष्ण सभागृहाला भेट देऊन मासेमाऱ्यांशी संवाद साधला केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या नेतृत्वाखाली काल ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियापासून सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ झाला रुपाला यांनी काल महाराष्ट्रातल्या रायगड इथल्या करंजा जेट्टी इथं संबंधितांना संबोधित केलं करंजा जेट्टी इथं लाभार्थ्यांना त्यांनी किसान क्रेडिट कार्ड आणि ई श्रम कार्डचं वाटपही केलं जलसंधारण जलजीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिलं असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जलसंधारणांतर्गत सहा नवीन प्रकल्पांना मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे पाणी पुरवठ्याची सहाशे चौदा कामं प्रगतीपथावर असून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी सांगितलं सन दोन हजार पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान पंचावन्न लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणं हे जलजीवन मिशनचं उद्दिष्ट आहे यासाठी एकूण सहाशे पासष्ट योजनांचा कृती आराखडा तयार करून काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या कामांसाठी एकूण चारशे तीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये इतका निधी लागणार आहे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिंदे गटाचे विक्रमसिंग जालमसिंग वळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर उपसभापती वर्षा शरद पाटील यांची निवड झाली आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मंत्री विजयकुमार गावितांच्या पॅनलचा पराभव करत शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटानं एक हाती सत्ता मिळवली होती माजी केंद्रीय मंत्री रतनलाल कटारिया यांचं आज सकाळी चंदीगड इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते एकाहत्तर वर्षांचे होते त्यांनी संसदेत हरियाणातल्या अंबाला मतदारसंघाचं तीनदा प्रतिनिधित्व केलं होतं त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या काळात केंद्रीय मंत्री म्हणून जलशक्ती तसंच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या मंत्रालयांचा कारभार सांभाळला होता दोन हजार ते दोन हजार तीनमध्ये मध्ये ते हरियाणा भाजपाचे अध्यक्षही होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कटारिया यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे आपल्या ट्विटमध्ये समाजसेवा आणि सामाजिक न्याय या कामात कटारिया यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून मोदी यांनी कटारिया यांच्या कुटुंबियांच्या तसंच कार्यकर्त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं म्हटलं आहे दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचा चा काल इटानगरमध्ये समारोप झाला भूतान बांगलादेश भारत मालदीव श्रीलंका आणि नेपाळमधील शंभरहून अधिक खेळाडू यात सहभागी झाले होते एकोणीस वर्षाखालील मुलांच्या सामन्यामध्ये अंकुळ भंटाचार पायस जैनला चार दोन्ही हरवून सुवर्ण पदक जिंकलं तर मुलींमध्ये सुहाना सैनीनं यशस्वी चार एक असं हरवलं संमिश्र दुहेरीत पायस जैन आणि यशस्विनी घोरपडे यांनी मालदीवचे अखियार अहमद खालीद आणि फतिमत धीमा अली यांना हरवून सुवर्ण पदक पटकावलं समारोप समारंभात अरुणाचलचे राज्यपाल के टी पारनाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पदकं प्रदान करण्यात आली के जे सोमय्या महाविद्यालय कोपरगाव येथील खेळाडू अक्षय मधुकर आव्हाड यास वर्ष दोन हजार एकवीस बावीससाठी साठी बेसबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात आला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस यादव यांनी दिली अक्षय आव्हाड यांच्या या निवडीने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे अक्षय आव्हाड यांनी या अगोदर विद्यापीठस्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळामध्ये अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे यासाठी त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं या यशाबद्दल अक्षय आव्हाड यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन होत आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी आज पूंछ जिल्ह्यात लपून बसलेल्या संशयित दहशतवादी आणि त्यांच्याजवळील स्फोटकं जप्त केली जम्मू काश्मीर पोलीस आणि एकोणचाळीस राष्ट्रीय रायफल्सच्या विशेष दलांनी पूंछ जिल्ह्यातल्या सलानी भागात ही शोध मोहीम सुरू केली छाप्यादरम्यान लष्कराच्या स्निफर श्वानांना दहशतवादी लपून बसले होते तिथे बॉम्ब आणि इतर स्फोटक साहित्य सापडले हे स्फोटक साहित्य आणि बॉम्ब पथकाने नष्ट केले ठळक बातम्या पुन्हा एकदा संपूर्ण पृथ्वी म्हणजे एक कुटुंब आहे या भावनेतून जगभरातली संसाधने जपली गेली पाहिजेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आग्रही प्रतिपादन नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावलं ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन अस्वच्छ दुर्गंधीयुक्त मच्छी मार्केट ही ओळख पुसून काढत मॉलसारखं मच्छी मार्केट उभारण्यात येणार असल्याची केंद्रीय मत्स्योद्योग मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची घोषणा मागणी आणि पुरवठ्यातल्या फरकामुळेच कौशल्य विकास आणि पर्यायानं नवनिर्मितीची आवश्यकता असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांचं प्रतिपादन आणि भारत ऑस्ट्रेलिया महिला हॉकी सामने आजपासून सत्तावीस मे पर्यंत ऑस्ट्रेलियातील ॲडलेटच्या मेट स्टेडियमवर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।